सगळ्यांना नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. थोडासा वेगळा विषय, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे. सगळ्यांना माहिती 28 एप्रिलला त्या ठिकाणी पेपर आहे. त्या अनुषंगाने राज्यसेवेची जी टेस्ट सिरीज आहे तर ती ज्ञानदीपने त्या ठिकाणी आणलेली आपल्याला दिसेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर का थोडंसं बघितलं तर 13 टेस्ट तुमच्या त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आपले एक्झाम आहेत जी एमपीएससी त्या ठिकाणी कंडक्ट करते, सेम त्याच धर्तीवरती आपण या सगळ्या टेस्ट आहेत तर त्या घेणार आहे. जर बघितलं सब्जेक्ट वाईज 3 टेस्ट आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी 3 टेस्ट सब्जेक्ट वाईज भेटणार आहेत. आणि दुसऱ्या राहिलेल्या ज्या काही 10 टेस्ट आहेत तर त्या कॉम्प्रेन्सिव्ह होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, 10 कॉम्प्रेन्सिव्ह जीएसच्या टेस्ट आहेत आणि 5 सीसॅटचे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. कारण का सीसॅट क्वालिफाईंग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती, ठीक आहे. त्या ठिकाणी सीसॅट क्वालिफाईंग आहे, त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट की आपल्याला फक्त तेवढा टप्पा पार करायचा आहे. 33% मिळाले, विषय संपला. 68 पेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजेत. त्या अनुषंगाने सेम आयोगाच्या धर्तीवरती त्या सगळ्या टेस्ट आहेत तर त्या सेट केलेल्या आहेत. परत एकदा सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज अवघड असते म्हणजे बेस्ट असते असं अजिबात नाही. ती टेस्ट सिरीज तुम्हाला आउटपुट काय देते. दुसरं महत्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज का लावायची असते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभ्यास किती झाला हे चेक करण्यापेक्षा त्या ठिकाणी ज्या अनकंडिशनल सिच्युएशन क्रिएट होतात क्वेश्चनच्या संदर्भात, ठीक आहे, माइंड ब्लॉक होणं किंवा सिली मिस्टेक्स होणं की मी गोल करताना त्या ठिकाणी कशा पद्धतीने केले पाहिजेत, सगळे प्रश्न सॉल्व्ह करून केले पाहिजेत का डायरेक्टली एक एक प्रश्न घेऊन सॉल्व्ह केले पाहिजेत, कशा पद्धतीने, या सगळ्या गोष्टी ट्राय करण्यासाठी आपण टेस्ट सिरीजच्या अँगलकडे बघितलं पाहिजे. मग झालेल्या गोल करण्यातल्या सिली मिस्टेक्स असतील, क्वेश्चन वाचण्यातल्या चुका असतील, सत्याचं असत्य वाचलंय, ट्रूथचं फॉल्स वाचलंय, अशा काही चुका होतात त्या संदर्भाने आपल्याला टेस्ट सिरीजकडे बघायचं, ठीक आहे, लक्षात घ्या. आणि सेम तुम्हाला त्याच पद्धतीने जसं आयोगाच्या पेपर तुम्ही त्या ठिकाणी फेस करता, त्या प्रेशरमध्ये जे फेस करता तर ती सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण करून आपण काय करतो, प्रॅक्टिस करू. आणि त्याच पर्पजसाठी टेस्ट सिरीजकडे बघितलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन ही रिलेटिव्ह आहे. पेपर सोपा आला, मेरिट जास्त जाणार, तुमचे मार्क पण वाढणार आहेत, ठीक आहे. पेपर अवघड आला, तो सगळ्यांना मार्क कमी पडणार आहेत. कारण लोक जे वाचतायत, मुलं जे वाचतायत, तेच तुम्ही वाचताय, तुम्ही तोच अभ्यास करताय, मग त्याच्यापेक्षा वेगळं काही असणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरं, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज गरजेची आहे. त्या अनुषंगाने आणि लास्ट अटेम्प्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे, डू ऑर डाय. त्या अनुषंगाने हलगर्जीपणा नको. आणि त्याच हिशोबाने आपण ही टेस्ट सिरीज आहे तर ती अवेलेबल करून दिलेली आहे. 1 सब्जेक्ट वाईज 3 टेस्ट, 10 जीएसच्या कॉम्प्रेन्सिव्ह आहेत, 5 सीसॅटच्या टेस्ट आहेत. दुसरी गोष्ट, विश्लेषण तुम्हाला ऍपवरती अवेलेबल आहे. पेपरच्या नंतर तुम्हाला त्या टेस्टचं विश्लेषण तुम्हाला भेटून जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑनलाईन आणि ऑफलाईन जे पुण्याच्या बाहेर लोक आहेत त्यांना पण ती टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ऑनलाईन घेतली तर 799 रुपये फी, आणि ऑनलाईन असेल ऑफ सॉरी इथे जे येऊन देणार आहे त्या अनुषंगाने जर बघितलं तर त्यांना 1999 रुपये फी आहे. आणि ओल्ड स्टुडंट जे आहेत नंदीपचे आपले, ते 1599 रुपये त्यांना त्या ठिकाणी फी आहे. आणि जर त्या ठिकाणी टेस्टचं लोकेशन बघितलं तर सगळ्यांना कन्व्हिनियंट असं अल्काडोकेजच्या चौकामध्ये तुम्हाला TCG स्क्वेअरला 5व्या आणि 6व्या फ्लोअरवरती त्या ठिकाणी टेस्ट ऑर्गनाईज केली जाईल, ठीक आहे. 100% तुम्हाला लावल्याच्या नंतर फायदा होईल. परत मी एकदा तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करील की अजिबात टेस्टकडे मार्कांच्या हिशोबाने बघू नका, ठीक आहे. बरं, टेस्ट दिल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे डोक्यातून काढून टाका, टेस्ट अवघड असते म्हणजे टेस्ट भारी आहे. नाही, टेस्ट अवघड काढायची म्हणलं ना तर असे पेपर सेट करता येतील की एकही प्रश्नाचं उत्तर निघणार नाही. पण लक्षात घ्या, आपल्याला तसे टेस्ट देऊन डिमॉरलाइज व्हायचं नाही. पूर्णपणे मागच्या आयोगाच्या पेपरचं विश्लेषण करून कोणत्या टॉपिकवर आयोग सातत्याने प्रश्न विचारतोय त्याच धर्तीवरती ज्या लोकांनी ऑलरेडी मेन्स इंटरव्ह्यू प्रिलियम त्या ठिकाणी दिलेल्या त्याच लोकांनी काढलेले टेस्टचे पेपर जे आहेत तर ते इथे टेस्ट सिरीज मध्ये असणार आहे. आणि दुसरी महत्वाचा प्लस पॉईंट काय, विश्लेषण तुम्हाला ते अवेलेबल आहे, ठीक आहे. त्या अनुषंगाने होपसो सगळेजण त्या ठिकाणी जॉईन होतील. 21 तारखेला ऑलरेडी ती चालू झालेली आहे. सध्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत तर त्या चालू आहेत. 28 तारखेचा पुढचा अर्थशास्त्र आणि भूगोलाचा पेपर आहे, ठीक आहे, परवा उद्याचा. आणि त्याच्या पुढे मग कंटिन्युअसली आपल्याला 11 तारखेपासून कॉम्प्रेन्सिव्ह जे आहे तर ती टेस्ट सिरीज चालू होईल. तर नक्की सगळ्यांनी जॉईन व्हा, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. थँक्यू.